आघाडी सरकारपेक्षा भाजपानं पाच वर्षात दुप्पट कामे केली नसतील तर मतं मागणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलूस येथील महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत दिली पलूस कडेगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा प्रचाराचा डाव बाबा देशमुख यांनी खेळला खरा पण त्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवेल आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले पलूस तालुक्यात पिण्याच्या पाण्याची योजना जुनी झाली आहे पलूस हे औद्योगिक शहर आहे सगळे प्लॉट रिकामे आहेत हे सगळ्या उद्योगाकरता जागा खुली करावी अशी मागणी देशमुख यांनी केली ताकारी टेंबू आरफळचं काम आपण चांगलं केलं आहे आम्ही राष्ट्रवादीमध्ये वीस वर्ष सडलो न्याय मिळाला नाही भविष्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही अशी मोर्चे बांधणी करू असंही देशमुख म्हणाले मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये पोटनिवडणुकीत उदयनराजे प्रचंड मताने विजय होतील चारही जिल्ह्याचे आमदार भाजपाचे असतील मुख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या बारा कोटी जनतेच्या दर्शनासाठी मिळालो सरकार येणार हे पक्क आहे विरोधात होतो त्यामुळे संघर्ष यात्रा काढली सत्तेत आहे म्हणून संवाद यात्रा काढतो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यात्रा निघाली आहे त्यांच्या यात्रेत मंगल कार्य पुरत नाही आमच्या यात्रेला मैदान अपूरं पडते आहे विरोधक ईव्हीएमच्या मशीनने हरल्याचं सांगतात 2004 ते चौदा मतपर्यंत ईव्हीएम चांगलं वाटत होतं ईव्हीएम हे मशीन आहे ते मतदान करत नाही विरोधकांच्या खोपडीत बिघाड असल्याचंही ते म्हणाले जनतेच्या जनात्मनात मोदी आहेत वाघासारखा नेता देशाला मोदीच्या रूपानं मिळाला आहे म्हणून त्यांनी सबंध भाषणात पंतप्रधान मोदींवर स्तुती सुमनं उधळली सगळे प्रकल्प पूर्ण करायचं काम पूर्ण करणार आहोत या ठिकाणी शब्द देतो सरकार आल्यावर पहिलं काम पलूस तालुका मागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ पाणी योजना सुरू करून उद्योजकांना उद्योग उभारण्या करण्याकरता प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले जे बेगर आहेत त्यांना घरं देणार आहेत देश बदलतोय महाराष्ट्र बदलतोय वाकडी नजर केली तर घुसून मारल्याशिवाय सोडत नाही देशात मोदीच्या रूपानं वाघ जन्माला आलाय सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकला भारताचा तिरंगा झेंडा फडकला मजबूत राष्ट्राची निर्मिती मोदी करीत आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी महसूल मंत्री प्रदेशाध्यक्ष दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते